ट्रिलियन संदर्भात काय सांगाल? 1 ट्रिलियन इकॉनॉमी संदर्भात शिफारसी ज्या घेण्यात आलेल्या आहेत आणि एकूण या शिफारसी ज्या 341 आहेत, काय धोरण आहे राज्याचं, विगत काय? मुळात आज इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल जी आपली आहे त्यांनी ज्या काही शिफारसी केल्या होत्या त्या संदर्भातलं एक रोडमॅपचं प्रेझेंटेशन हे मित्राच्या माध्यमातून मंत्रिमंडळापुढे करण्यात आलं आणि या शिफारसी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायच्या, त्याचा क्रम काय असला पाहिजे, गुंतवणूक कशी आणायची, अशा प्रकारचा एक रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. आता जो काही रोडमॅप आमच्या समोर ठेवलेला आहे त्यात मंत्रिमंडळाने हे सांगितलेलं आहे की प्रत्येक विभागासोबत बसून त्या त्या विभागाचा जो रोडमॅप तयार झालेला आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं एक व्हेकल तयार केलं पाहिजे किंवा त्याची पद्धती तयार केली पाहिजे. तर त्या दृष्टीने आता पुढची कारवाई होईल. मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि त्यातनं निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करत आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देते. आज ओबीसींची सभा सुरू आहे आणि भुजबळ यांनी अनेक सवाल उपस्थित केले. लाठीचार्ज झाला, तणाव वाढताना दिसत आहे समाजामध्ये. मी पहिल्यांदा तर सर्व समाजांना विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कुठलेही समाज एकमेकासमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही. मी ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे. पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकार करणार नाहीये. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारची शंका सर्वांनी मनातून काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करू. टीका केलेली आहे की छगन भुजबळ दोन समाजात कोणी केली, संभाजीराजे म्हणजे राजीनामा मागितला छगन भुजबळांचा मंत्री. मला ते काय म्हणाले हे काय म्हणाले माहित नाही. मी प्रवासात होतो त्याच्यामुळे मी काही भाषण देखील ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर मी कमेंट करणार. लाठीचार्ज झाला होता तेव्हा पोलिसांवर पहिले खूप मोठा हल्ला झाला, तर एवढं नमतं का जरांगे पाटलांबाबत? मी ऐकलंच नाहीये, तर तुम्ही आता मला त्याच्यावर प्रश्न का विचारता? मी त्यांचं भाषण ऐकलं असतं तर मी त्याच्यावर काही ना काही बोललो असतो. मी ऐकलं नाही. रुग्णालय आपल्या दारी एक नवीन योजना राज्यामध्ये सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. नागपूरपासून सुरुवात होते. नागपूरमध्ये विशेषतः जो काही आमच्याकडे मायनिंग फंड आहे या माध्यमातून ही अतिशय चांगली अभिनव योजना आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यातनं विशेषतः गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा ही डोरस्टेपला मिळेल आणि त्या संदर्भातली कारवाई आता नागपूरमध्ये आम्ही सुरू.